नमस्कार मी श्वेता सुतार स्वागत आहे सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर जंगल सफारी करत असताना हे दुर्मिळ दृश्य पाहण्याचा योग आला तुम्हाला पण हे दृश्य पाहता यावं यासाठी हा या व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या सापाचे नाव खापरखवले आहे हा साप बिनविषारी असून याचे वास्तव्य प्रामुख्याने जमिनीखाली असते व याचे मुख्य खाद्य गांडूळ आहे या सापाची अधिकतम लांबी दहा तेरा इंच होऊ शकते या सापाची मादी अंडी न घालता पिलांना जन्म देते हा साप जास्तीत जास्त काळ जमिनीखाली घालवतो पण पावसाळ्यात हा साप अन्नाच्या शोधात अथवा स्थलांतर करताना दिसतात जसं की तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहत आहात की हा साप रस्त्यावरती आला आहे आणखी एक मी या ठिकाणी सर्वांना विनंती करू इच्छिते की आत्ता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असल्याप्रमाणे हा साप रस्त्यावरती आला आहे तर अशा पद्धतीने जंगलातून किंवा घाटातून जाताना असे अनेक साप रस्त्यावरून जात असतात आणि आपल्या वाहनांच्या वेगामुळे किंवा नजर चुकीमुळे अनेक जीव मरण पावतात तर हे आपण थांबवले पाहिजे जंगलातून अथवा घाटातून जाताना आपण याची दक्षता घेतली पाहिजे की आपल्यामुळे दुसरा जीव देखील मरण पावणार नाही किंवा तो दगावणार नाही हा एक निसर्गाचा समतोल आपण राखला पाहिजे तर अतिशय सुंदर असा हा साप आहे आणि हे दृश्य देखील अतिशय सुंदर आहे असे दृश्य क्वचितच पाहायला मिळतं आणि हे दृश्य तुम्हाला देखील पाहायला मिळालं याचा मला खूप आनंद आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू